माझा हॅपीनेस माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसत असेलच. आपल्या लोकांबरोबर पुन्हा एकदा काम करायला मिळणार अशा अर्थी. मला वाटतं आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये असा एक माणूस असतो. ठशन तर आपली फेमसच आहे पहिल्यापासून. खूप गंमतशीर कॅरेक्टर्स आमच्या दोघांची आहेत. तर बऱ्याचदा लेखन विसरतात लोक किंवा त्याच्याबद्दल दुर्लक्ष केलं जातं. पण जेवढी सौमित्रची एनर्जी ह्या सिरियलमध्ये आहे त्याच्या गुणिले चार एनर्जी सरांची असते. नटाचं कामच मला मुळात ते वाटतं माझ्यासाठी की अरे यार याचं सर म्हणलं सर एक काम करत आपण असं करून बघूयात का. माझ्या आजूबाजूला अनेक श्रीकृष्ण आहेत. अशा वेळेस पण जे लोक आपल्याबरोबर उभे राहतात ते माझ्याकरता सगळे श्रीकृष्ण आहेत. नियत हे शौक भरना जाय कही तू भी दिल से उतर ना जाय कही. आता ही बोलते काय चार चौकात वाबडा काढले आपली. कलर्स मराठी वाहिनीवर सुख कळले या मालिकेच्या सेटवरती आता मी आहे. काहीच दिवसांपूर्वी या मालिकेमध्ये सौमित्रची एंट्री झालेली होती. सौमित्र म्हणजेच आपला सर्वांचा आवडता अभिनेता आशय कुलकर्णी. आणि आत्ता मी आशयला गाठलेला आहे. एक तर मनापासून स्वागत आहे, अभिनंदन तुझं. एक वेगळा रोल या निमित्ताने तुझ्या वाट्याला आलेला आहे. एक एनर्जेटिक, त्याच्यानंतर प्रत्येकाची कॉन्फिडन्स लेवल बूस्ट करणारा असा हा रोल. युअर फर्स्ट ओपिनियन. अच्छा, फर्स्ट ओपिनियन. आनंदी आहे, मी खुश आहे, आनंदी आहे. माझा हॅपीनेस माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसत असेलच. खूप वर्षांनी परत आपल्या फॅमिलीकडे आपण परत येतोय असं मला वाटतंय. तर खूपच आनंदी आहे मी आणि आय वॉज रिली एक्सायटेड की आपल्या लोकांबरोबर पुन्हा एकदा काम करायला मिळणार अशा. बरं, स्पृहा जोशी आणि त्या व्यतिरिक्त अनेक सगळे मुरलेले कलाकार यांच्यासोबत काम करण्याचा सगळा हा अनुभव, तुला जेव्हा कळलेलं आहे की यांच्यासोबत अशी अशी स्क्रीन्स शेअर करायला मिळणार आहे किंवा या प्रकारचे सगळे डायलॉग्स आपल्या वाट्याला येणार आहेत, ती सगळी फिलिंग काय होती? नाही, फारच मी अगेन म्हटलं की मला उत्साह भयंकर होता की हे अशा प्रकारचं पॉझिटिव्ह रोल की जो मुलगा कायम हसून सगळ्या गोष्टी बोलेल, जो कायम पॉझिटिव्हली रिॲक्ट करेल प्रत्येक गोष्टीला. मग कोणीतरी चिडलं असेल, कोणी त्याला ओरडलं असेल, एकमेकांवर चिडले असतील, घरात काही प्रॉब्लेम असतील, तर ही इज वन ऑफ दोज पीपल की जो खूप शांतपणे पण हसून सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व करतो. ही इज आउट देअर. मला वाटतं आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये असा एक माणूस असतो की जर आपल्याला वाटतं की अरे हा काका आला किंवा हा मामा आला ना किंवा अरे हे आत्या हे आले नाही की एकदम सगळं नॉर्मल होतं आणि हे सगळ्यांना समजून घेतात, हे आपल्या आवडीचे आहेत. तर मला वाटतं की सौमित्र ते कॅरेक्टर आहे. सौमित्र तो आहे की जो सगळ्यांना आलं की एक दिलासा मिळतो, एक हवा हवा असा वाटतो. अर्थात आपल्या म्हणजे स्पृहाला म्हणजे मिथिलाला तर वाटत नाही असं, कारण की तशी आमची गोष्ट बांधली गेलेली. कारण अर्थात काही लोकांना खूप बोलणारी माणसं नाही आवडत, काही लोकांना शांतता हवी असते, काही लोकांना हवी असते, पण ते वाईट नसतात, ते चांगलेच असतात. म्हणून आपण त्यांना हळूहळू ॲक्सेप्ट करतो. तर तो ॲक्सेप्ट करण्याचा प्रवास आत्ता आमच्या दोघांचा चाललेला आहे खरं तर मालिकेमध्ये. आणि स्पृहाबरोबर काम करण्याचा अनुभव तर फारच उत्तम अनुभव आहे आणि तो यापुढे पण राहील, कारण की खूपच गुणी कलाकार आहे. इतक्या वर्षांचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे आणि खूप समजून उमजून काम करते. तर ते पाहून पण खूप गोष्टी शिकायला मिळतात आणि त्या गोष्टी मी आत्मसात करतोय. एक्झॅक्टली. बरं, तुझी ह्यामध्ये जशी एंट्री झाली तर अनेकांशी म्हणजे त्याच्यामध्ये वाद दाखवलेले आहेत, अनेकांशी ठशन आहे तुझी, हे सगळे याबद्दल तू काय सांगशील? ठशन तर आपली फेमसच आहे पहिल्यापासून. कारण की माझ्या अनेक मालिकांमध्ये मला ठशन आणि काय एकमेकांबद्दल बरोबर असलेलं युद्ध किंवा काय म्हणूयात आपण हायरार्की किंवा कोण कोणास भारी पडते भिडणं आपण ज्याला म्हणतो, तसं अनेकदा झालं अनेक मालिकांमधून. पण या मालिकेत जरा वेगळं आहे. ह्याच्या आधीपर्यंतचा माझा प्रवास किंवा मला बऱ्याचदा विलनचे रोल मिळाल्यामुळे एका टप्प्यानंतर काय मी हिरोशी भांडायचो, तर यावेळेस मी हिरो बनून विलनशी भांडतोय किंवा विलनशी माझी टक्कर आहे. आणि खूप गंमतशीर कॅरेक्टर्स आमच्या दोघांचे आहेत. खूप उत्तम लेखक आमचे लिहितात ही मालिका. आमचे चॅनलचे ईपीज असतील किंवा चॅनलची सगळी क्रिएटिव्ह टीम ही खूप उत्तम प्रकारे सौमित्र आणि त्याच्या बरोबरीच्या लोकांना लिहिलं जात आहे. आणि मला वाटते कुठलीही संहिता किंवा कुठलीही मालिका म्हणा, अल्टिमेट जे प्रोजेक्ट किंवा प्रोडक्ट असतं म्हणजे सिनेमा, नाटक, वेबसिरीज, आज मालिका पण, तर बऱ्याचदा लेखन विसरतात लोक किंवा त्याच्याबद्दल दुर्लक्ष केलं जातं. पण मी आवर्जून सांगेन की आमचे लेखक, आमचे स्टोरी रायटर, डायलॉग रायटर, आमचे चॅनलचे सगळे क्रिएटिव्ह गोष्टीवर खूप मेहनतीनं काम करतात. आणि मला वाटतं की त्याच्यामुळे मलाही एक खूप छान वाटतं की अरे
किती छान ते ते सगळं लिहून देत आहेत आणि नुसतं मिनिंगफुल लिहून देतात, म्हणजे काहीतरी आहे असं म्हणून नाही. तर मला त्याच्यामुळे एक वेगळी एक्साइटमेंट आहे खरं तर हे आता रोल करताना, कारण की खूप उत्तम लेखन येते त्यामुळे ते करताना अजून मजा येते. आणि अर्थात आमच्या दोघांचं, म्हणजे मी आणि संजय नावाचा आमच्याकडे एक आहे कॅरेक्टर जो त्याचा भाऊ दाखव करेक्ट जो माधवचा भाऊ आहे, त्याचंही इतके उत्तम डायलॉग, उत्तम लेखन येते आणि तो खूप परफॉर्मही छान करतोय अनिरुद्ध, त्यामुळे त्याच्याबरोबरचे सीन्स करायला एक वेगळी मजा, वेगळी गंमत येते मला. आणि आम्ही दोघंही मला वाटतं आम्ही नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करतोय ह्या दोन्ही कॅरेक्टर्समधनं. ॲट द सेम टाईम मला आमच्या डिरेक्टर्सना पण याच्यामध्ये नक्कीच क्रेडिट द्यायचं आहे दिनेश सर, की ते असे एखाद्या सीनला टक्कर देण्याचे की ही इज रिअली एक्सायटेड दॅन जेवढी सौमित्रची एनर्जी ह्या सिरियलमध्ये आहेत त्याच्या गुणिले चार एनर्जी सरांची असते. आणि की मग काम कर, हा डायलॉग असा कर, मग तू इकडनं कर, मग हा असा बोलेल, असं असा एक टशन दिस, म्हणजे ते असं डिझाईन पण खूप सुंदर करतात ॲज अ डायरेक्टर तो सीन, त्याच्यामुळे तो खूप उठून दिसतो, तो खूप चांगला वाटतो लोकांना. आणि यांच्या 100% श्रेय त्यांचं पण तितकंच आहे की ते हे सगळं डिझाईन करून आम्हाला डायरेक्ट करतायत. तर मी त्या सगळ्यांना मी हे क्रेडिट देईन, त्याच्यामुळे आमचे सीन उठावदार आणि पाहण्याजोगे होत आहेत. बरं, मालिका म्हटल्यावरती त्याच्यामध्ये बरेचसे ट्विस्ट आणि टर्न्स येतात. बऱ्याचदा म्हणजे कधी कधी काही गोष्टी अनपेक्षित आपल्या समोर येतात स्क्रिप्टद्वारे, मग आपल्याला वाटतं की अरे हे असं कसं, हे असं का, हे असं खरोखर होऊ शकतं का. हे एक कॅरेक्टर म्हणून परफॉर्म करणं तुम्हाला थोडंसं एक चॅलेंजिंग असेल, किंवा कधी कधी परफॉर्म सुद्धा करताना एक वाटत असेल की मनात किंतू असतात, मग हे सगळे तुम्ही कशा प्रकारे डिरेक्टर्सना तुम्ही विचारता, आणि कधी कधी म्हणजे इच्छा नसतानाही काही गोष्टी आपल्याला थोडं हे करावे लागतं. बरोबर, हा खूप चांगला प्रश्न विचारला, तर खूप दिवसांनी मला कोणीतरी जरा गंमतशीर आणि चांगला प्रश्न विचारला. तर मला ॲटलिस्ट मला जे समजलंय किंवा मला जे उमजलंय मी माझ्या अनुभवातून उत्तर देऊ इच्छितो याला, की बऱ्याचदा काय होतं की हेच की जेव्हा काही पार्ट लिहिलेला असतो लेखकाने आणि जो मला आशयला कन्व्हिन्सिंग वाटत नाही की अरे हे काय आहे, असं का बोलतोय मी, किंवा हे असं कोण बोलतं, खऱ्या आयुष्यात असं होतं का. तर मला गंमत हीच वाटते की ते सुचणं वेगळं विश्व आहे आणि सौमित्राच्या विश्वामध्ये किंवा त्या कॅरेक्टरच्या आयुष्यात असं का घडू नाही शकत हा प्रश्न मी स्वतःला विचारतो. आणि मग मला माझं उत्तर आपोआप मिळतं की अरे मी आशय म्हणून विचार करत बसलो तर मला न पटणाऱ्या गोष्टी अनेक असणारच आहेत. पण मग जर लेखक आणि आमचे जे क्रिएटिव्ह आहेत की सगळी टीम आहे, ही सगळी एवढी मेहनत घेऊन विचार करून लोकांना काय आवडतं ह्याचा सगळ्याचा अभ्यास करून जर काहीतरी देत आहेत, तर तुम्ही ते केलं पाहिजे. आणि मुळात नटाचं कामच मला मुळात ते वाटतं माझ्यासाठी, की जे आपल्याला लिहून दिलं ते कन्व्हिन्सिंगली करता आलं पाहिजे. आणि आय थिंक मला त्यात गंमत वाटते की हे मला नाही पटलंय पण तरीही मला ते कन्व्हिन्सिंगली करायचं आहे, कारण ते आशयला पटलेलं नाही हे मला माहिती आहे. बरोबर, पण ते सौमित्रच्या कन्व्हिक्शनने ते करता आलं पाहिजे आणि मला वाटतं तेच माझं काम आहे आणि ते मी प्रामाणिकपणे केलं पाहिजे. आणि मग त्याच्यामुळे माझे खूप प्रश्न सॉल्व्ह होतात की आशयचे, की अरे चा हे असं का असं मी बऱ्याचदा विचारायला जात नाही, उलट मी कायम विचार करतो की हे असं लिहून आलं तर मी हे कसं करेन म्हणजे ते कन्व्हिन्सिंगने लोकांपर्यंत पोहोचेन, हा माझा प्रयत्न असतो. आणि म्हणून मी दिग्दर्शकांना पण कधी कधी असं होतं, कधी कधी असं होतं की अरे यार याचं सर म्हणलं सर एक काम करत आपण हे असं करून बघूयात का, कदाचित कन्व्हिन्सिंग वाटेल, कदाचित ते वर्क होईल. किंवा सर पण म्हणतात एक काम कर, मला एखाद्याच नसलं पटलं म्हणलं सर ऐका ना हे नाही पटत आहे, सर म्हणतो एक काम कर हे वाक्य असं करून बघ बरं, मी अशा उद्देशाने बोलून बघ कदाचित ते वर्क होईल, मग आम्ही ते करून पाहतो. सो ती नाटकात कसं आपल्याला प्रयोग का म्हणतात त्याला, कारण की आपण एक्सपेरिमेंट म्हणजे आपण रोज नव्याने प्रयोग होतो ना, तो तसंच मला वाटतं इथे काही वेगळं नाही आहे, त्या रिटेक असतो पण तुम्ही ते बोलत पहिल्यांदा असतं ना ते टेक्स्ट, तर तो प्रयोगच असतो. तर मला वाटतं त्या इमोशन्ससाठीचा किंवा ते एक्सप्रेस होण्याचा तो प्रयोगच आहे आणि तो करता करता जाणवतो की यशस्वी होतोय की नाही अर्थात, आणि प्रेक्षकांनी पाहिल्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया आल्यानंतर आम्हाला कळतं की तो यशस्वी झालाय की नाही. बरं, महाभारतामध्ये जसं श्रीकृष्णांनी सांगितलेलं होतं, तू जेव्हा किंवा या पृथ्वी तलावरचे एकही जीव जेव्हा अडचणीत असतील तर त्यावेळेला मी कोणत्या तरी रूपात बनून येईन. या मालिकेत आम्ही तेच पाहतोय, तुझ्या हातामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती आहे आणि तू इकडे प्रत्येकाला मार्ग दाखवत आहेस. तसं आशयाच्या आयुष्यामध्ये खरा श्रीकृष्ण कोण आहे किंवा त्याच्या आयुष्यात ज्यावेळेला अडचणी येतात त्यावेळेला तो मार्ग कसा काढतो. अरे बापरे, अवघड प्रश्न आहे, असं कसं सांगणार. मला वाटते माझ्या आजूबाजूला अनेक श्रीकृष्ण आहेत, माझं कुटुंब, माझे मित्र,
ह्या सगळ्यांनी कायम मला मार्ग दाखवलेला आहे, कायम मला प्रोत्साहित केलेलं आहे. मला जेव्हा काय म्हणून आपण बरं वाटत नसतं किंवा अरे यार काहीच चांगलं वाटत नसतं आपल्या आजूबाजूला, किंवा अशी फेज येते की अरे यार काहीच वर्क होत नाही यार, आपण करतोय पण वर्क नाही, पण अशा वेळेस सगळेच हे धावून येतात. नॉट जस्ट दॅट, मला वाटते माझ्या चांगल्या ह्याच्यात पण ते तितक्याच ताकदीनं आपल्याबरोबर उभे असतात. आणि आपल्या जेव्हा आपण फार बऱ्या परिस्थितीत नसतो अशा वेळेस पण जे लोक आपल्याबरोबर उभे राहतात ते माझ्याकरता सगळे श्रीकृष्ण आहेत. कारण की मला वाटतं ते सगळे त्यांचा धर्म निभावत आहेत की आपल्या मित्राचा कुठल्याही परिस्थितीत मग वाईट असो चांगला असो हात न सोडणं तो हा धर्म आहे. आय थिंक ते त्याचं पालन करतात आणि मला वाटतं की दॅट्स इट, म्हणजे काही अजून सांगायची गरजच नाही. बरं, आशय कुलकर्णीला आम्ही आतापर्यंत खूप छान छान कलाकृतींमध्ये बघितलेलं आहे. तुझ्या ज्या कुठल्या आतापर्यंतचे जे नाटकाचे पण जे कुठले प्रयोग होते ते पण थोडे वेगळे होते. आणि आता हे अचानकपणे डेली सोप, मग इकडे स्विच ऑन स्विच ऑफ होणं हे किती म्हणजे कसं तू सगळं जुळून आणतोस? आणि कधी कधी काय होतं की काही गोष्टी कलाकृती अनपेक्षितपणे हातून घडल्या जातात, मग नंतर वाटतं की हे आणखीन बरं होऊ शकलं असतं वगैरे, असे कुठले मोमेंट्स आहेत? अरे कायम प्रत्येक प्रोजेक्ट बाबतीत असं होतंच, किंवा मला तरी माझ्या कामाबाबतीत, परत मी माझ्या अनुभवातून बोलेन माझ्या कामासाठी, की अजून चांगलं करू शकतो हे वाटतंच. आणि मला वाटतं की ती जर भूक भागली आपली चांगलं होतंय असं वाटल्यानंतरची, तर मला वाटत नाही की मी तरी आनंदी होईन. बिकॉज नूरे जहां ज्या गायिका आहेत त्यांची सुंदर गझल आहे, नियत है शौक भरना जाए कहीं, तर म्हणजे लाईन्स अशा आहेत, नियत है शौक भरना जाए कहीं तू भी दिल से उतर ना जाए कहीं. तर त्याचा अर्थ असा आहे की नियत है शौक, तुझ्यावर प्रेम करण्याचे मला तुझ्यावर प्रेम करायचंय आणि ते मला पूर्णत्वाला न्यायचंय, म्हणजे मला तुझ्यावर पूर्ण प्रेम करायचं, जेवढं माझ्यामध्ये आहे मी तुला देऊ शकतो त्या पूर्णत्वाला पोचायचं आहे. पण मी समजा तिथे पोचलो, मला असं जाणवलं की तुझ्यावर यु नो शॉक जो आहे माझा प्रेम करण्याचा तो भरलाय, तर तू माझ्या कदाचित मनातून उतरून जाशील का, किंवा मग तू उतरशील माझ्या मनातून? कारण कुठली गोष्ट आपल्याला अशी मिळाली की आपल्याला त्याच्याबद्दल काहीतरी वाटेन असं होतं एका पॉईंटनंतर आपण, त्यामुळे मग मी शेवटपर्यंत झटत राहावं, शेवटपर्यंत प्रयत्न करत राहावं आणि शेवटपर्यंत प्रेम करत राहू अभिनयावर. बरं, दोन प्रोजेक्ट्समध्ये तू गॅप किती म्हणजे ब्रेक असतो तू किती घेतोस? कारण का आता बऱ्याच अवधीनंतर तुझी स्मॉल स्क्रीनवरती एंट्री झालेली आहे, काय काय तो फेस होता? खरं तर काम थांबतच नव्हतं, काम चालूच होतं, काही ना काहीतरी चालू होतं. जरी अभिनय करत नसलो तरी काहीतरी लिहित होतो, पाहत होतो, वाचत होतो, काही गोष्टींचा विचार करत होतो की आपल्याला काय आहे. तर मला वाटत नाही की फ्री होतो. टेलिव्हिजनवर खूप दिवसांनी आलो, कारण मध्ये सिनेमे वेब सिरीज चालू होतं, मध्ये काही कामं चालू होती, त्याच्यामुळे एक डेलिबरेट ब्रेक घेतला होता की अरे चालू आहे काम तर त्याच्यामध्ये, कारण की इथे खूप वेळ द्यावा लागतो मालिकांमध्ये, की जिथे तुम्हाला दिवसातले 12 तास तुम्ही इथे असता, त्याशिवाय रोजच टेलिकास्ट असल्यामुळे तुम्हाला सुट्ट्या फारशा मिळत नाहीत किंवा रेग्युलर काम करावं लागतं. आणि मग जेव्हा तुम्ही अशा वेळेस तुमच्याकडे सिनेमा येतो तेव्हा सिनेमा हा युजली आपण मराठीमध्ये 22 ते 25 दिवस सलग शूट करतो, तर कधी कधी इथे तेवढा ब्रेक घेणं शक्य नसतं ना, शिवाय तो लुक असतो एक वेगळा, त्याच्यामुळे मध्ये काही नसेल तर आय थिंक मालिका करणं जास्त सोयीस्कर ठरतं किंवा बरं पडतं नटाला पण काम करणं, त्याच्यामुळे मी तो ब्रेक घेतला होता. बट आय एम हॅपी की आपल्या परत इकडे एका रुटीनमध्ये आलोय आणि परत छान एक रोल करायला मिळतोय नव्याने. आणि मधल्याच्यात स्वतःवर काम करणं मला वाटतं नटाने केलं पाहिजे जे मी करत असतो. असं एक सुव्रत जोशी नावाचा आपला सगळ्यांचा आवडीचा नट आहे, मित्र आहे, तो म्हणतो त्याच्या एका कुठेतरी त्याने ऐकलं होतं का त्याने मला सांगितलं होतं, आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली, पण मी कुठेतरी ऐकलं होतं त्याच्याचकडनं की इट्स लाईक आपलं शरीर एक इन्स्ट्रुमेंट आहे. बरोबर. ते की जसं तबला वाजवणाऱ्याने तबला वाजवला पाहिजे, रियाज केला पाहिजे, गायकाने गाण्याचा रियाज केला पाहिजे रोज, काय अजून अनेक वाद्य किंवा पेंटरने पेंटिंग केलं पाहिजे, किंवा असं आपण सगळ्यांनी आपापलं एक तो रियाज आहे ती तालीम झाली पाहिजे. असं नटाने पण त्याचं अंग शरीर त्याचं इन्स्ट्रुमेंट आहे याच्यावर काम केलं पाहिजे. मी थोडक्यात त्याच्यामध्ये अनेक भाग आहेत, मग आवाजावर काम केलं पाहिजे, तुम्ही तुमच्या एक्सप्रेशनवर काम केलं पाहिजे, तुम्ही तुमच्या डिलिव्हरीवर काम केलं पाहिजे, तुम्ही तुमच्या हावभावांवर काम केलं पाहिजे, की नवरसांमध्ये तुम्हाला खेळता आलं पाहिजे, त्याच्याबद्दल तुम्ही काम केलं पाहिजे. तर मला वाटतं की ते खूप महत्त्वाचं आहे.
कमिंग बॅक टू सुख कळले, आता जवळपास महिन्यापेक्षाही जास्त अवधी झालेला आहे तू इकडे शूट करतोयस, कशी जमलेली आहे तुझी सर्वांसोबत ट्युनिंग, काय काय असे मोमेंट्स आहेत की जे तुला यानिमित्ताने प्रकर्षांनी सांगायला आवडतील? अरे फारच मजेशीर टीम आहे, खूप सुंदर, सगळे खूप मेहनतीनं काम करतात. पहिली गोष्ट की खूप मेहनती टीम आहे सगळे, आणि स्पेशली आमचे स्पॉट दादा म्हण, लाईट दादा म्हण, किंवा आमचे कॅमेरा म्हण, किंवा हे बऱ्याचदा काही काही गोष्टी अवेलेबल होत नाहीत, पावसात शूट करावं लागतं तुम्हाला, पावसात सगळ्या गोष्टी करावं लागतात, आणि खूप मेहनतीने हे सगळे काम करतात, आणि ते बघूनच मला एक वेगळी एनर्जी येते. त्यामुळे मी कधीच असा तुम्हाला डल किंवा असं सापडणार नाही सेटवर, बिकॉज खूप लोक काम करतात, खूप कष्ट करतात, आणि आपण पण तेच करायला इथे आलो आहे, त्यामुळे त्यांच्याकडे पाहून पुन्हा मला एक एनर्जेटिक वाटतं, आणि मग मला असं वाटतं की नाही, हे आपली जबाबदारी आहे की यार हे लोक कोणी पावसात थकत नाही आहेत काम करतात, तर आपली पण तितकीच जबाबदारी आहे की काम करेल. त्यामुळे खूप प्रकर्षाने मी हे पाळतो, आणि मजा तर काय पावसात तारांबळ उडलेलीच असते शूट. आणि एक चर्चा होती पावसातच कसे काय बाहेरचे सगळे सीन येतात, आणि मग त्यामध्येच कसं काय, पण आता ते काय लोकांना आवडतं पाहायला, आणि मग आपण प्रेक्षक आपला घरचा हक्काचा पाहत असतो, आणि मग त्याच्याकरता आम्ही पण जीव तोडून काम करत असतो. त्याच्यामध्ये खूप गमतीशीर किस्से करतात की सध्या आम्ही मध्ये एक पावसाचा सिक्वेन्स शूट केला, त्याच्यामध्ये जेव्हा पाऊस हवा होता पावसाळ्यात, तेव्हा पाऊस पडत नव्हता, म्हणून मग ते टँकरने पाणी आणून पाडावं लागलं. तर मला वाटतं की एक वेगळीच गंमत आहे, लोकांना वाटतं की अरे पावसाळ्यात शूट केले वगैरे, असं नाही आहे, आम्हाला टँकर आणावा लागतो पावसाळ्यात आणि शूट करावं लागतं, ती एक वेगळी गंमत आहे त्याच्यामध्ये की अरे काय म्हणजे दिवस आहेत बघा की पावसाच्या दिवसांना आपण असं करतोय. ॲट द सेम टाईम आमची ती लहान मुलगी आहे आपली मिमी नावाची, जी माही नावाचं कॅरेक्टर करते छोटी, त्याच्यामुळे एक वेगळी गंमत चालू असते. ती फंबल मारले आम्ही की पहिली एक चूक ए तू अच्छा बोललास वगैरे एक करत असते मध्येच एक तिला असं म्हणजे दिग्दर्शकांमध्ये तिचं एक लक्ष जास्त लक्ष असतं आमच्याकडे, त्यामुळे कधी कधी आपण फंबल मारल्यानंतर माझं आमच्या दिग्दर्शकांकडे लक्ष जातच नाही, पहिलं मिमी आहे का आजूबाजूला, आता ही बोलते का काय चार चौकात वाबडा काढेल आपली, असं म्हणून एक माझं एक लक्ष असतं. त्याच्यामुळे एक वेगळी गंमत आहे सेटवर, आणि खूपच गुणी लोक आहेत, सगळी टीमच खूप गुणी आहे, त्यामुळे मजा येते काम करायला. एक्झॅक्टली. आणि फायनली तुला काही सांगायचं आहे का तुझ्या चाहत्यांना या निमित्ताने, एक मनातली भावना असते की आपल्याला जी शेअर करायची असते, असं काही? भावना हीच आहे की एक म्हणजे जेव्हा माधव या सिरियलमधनं गेला तेव्हा तुम्हाला फार आवडलं नाही, आणि मग तुम्हाला थोडासा वेळ लागला सौमित्र या कॅरेक्टरला ॲक्सेप्ट करायला, पण मला खात्री आणि मला माहिती तुम्ही ते केलेलं आहे, कारण तुमच्या प्रतिक्रियांमधून किंवा तुम्ही ज्या प्रेमाने परत पाहताय किंवा सुरुवात केली आहे आम्हाला एक संधी देऊन, तर त्याबद्दल पहिली गोष्ट म्हणजे मनापासून आभार की तुम्ही हे पाहताय आणि तुमचं प्रेम तुम्ही आम्हाला देताय. आणि जसं तुम्ही ते ॲक्सेप्ट केलेलं आहे सौमित्रचं येणं, तसं मालिका आता 9:30 रात्री 9 लागायची, त्याच्याऐवजी आता ती संध्याकाळी 6:30 लागणार आहे, तर नाराज होऊ नका परत की अरे 9 नाही येता पाहता येणार किंवा 6:30 कसं हो, तर प्लीज प्रयत्न करा जास्तीत जास्त की तुम्ही 6:30 ही मालिका पाहू शकाल, आणि जे प्रेम तुम्ही आम्हाला वेळ पाहून नव्हतं दिलं तसंच आत्ताही वेळ न पाहता असं प्रेम तुमचं आमच्यावर ठेवा, आणि प्लीज 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 सुख कळले तुम्ही पाहत राहा सोमवार ते रविवार. येस, आता शनिवार आणि रविवार पण एपिसोड असणार आहेत. सो आठवड्यातले 7 दिवस म्हणजे पूर्ण महिना तुम्हाला मालिका पाहता येणार आहे टीव्हीवर. सो प्लीज 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 मालिका पहा आणि तुमचं प्रेम आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. थँक्यू सो मच आशय, तू अगदी वेळात वेळ काढून तू संवाद साधलास यासाठी, आणि मी अगदी मनापासून तुझे आभार सुद्धा मान. थँक्यू. येस, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.